नमस्कार, मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता एनबीमॅक्स मराठी। पालघर जिल्हा सत्र न्यायालयाच्या इमारतीचे बांधकाम नंडोरे ऐवजी कोळगाव येथेच व्हावे व शिडकोच्या मनमानी कारभाराला कंटाळून पालघर बार असोसिएशनने पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते। पहा एनबीमॅक्स मराठीवर। पालघर वकील संघटनेने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शिडकोच्या मनमानी कारभाराची माहिती देण्यात आली। पालघर वकील संघटनेच्या नुसार माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर जिल्ह्याच्या आस्थापनेच्या पायाभरणी समारंभात संपूर्ण शासकीय इमारती जनतेच्या हितासाठी म्हणून एका छताखाली येण्याची घोषणा केली होती आणि त्या अनुषंगानेच शिडकोद्वारे प्रकाशित केलेल्या ब्रोशरमध्ये देखील जिल्हा न्यायालयाची आस्थापना ही कोळगाव येथील सेक्टर 15 सध्या काम सुरू असलेल्या इतर जिल्हा आस्थापनाच्या जवळच करणार असल्याचे छापले होते। मात्र शिडकोने फेब्रुवारी 2019 सुमारास नवीन जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेचे क्षेत्र कोळगाव येथील सेक्टर 15 ऐवजी नंडोरे येथे सेक्टर 3 अचानक घोषित केले। त्यानंतर वेळोवेळी पालघर वकील संघटनेने शिडकोच्या मनमानी कारभारास आपली हरकत आणि आक्षेप नोंदवलेला आहे। पालघर वकील संघटनेने दरम्यानच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली आणि त्यांनी देखील शासन निर्णयाप्रमाणे कोळगाव येथील सेक्टर 15 जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेचे कामकाज सुरू होईल असे आश्वासन दिले होते। त्याचप्रमाणे तत्कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी देखील शिडकोला आदेश दिले होते आणि जिल्हा नियोजन समितीने देखील तसा ठराव पारित केला होता। असे असूनही शिडकोने अचानकपणे सर्व शासन निर्णय आणि आदेश धुडकावून मौजे नंडोरे येथील सेक्टर 3 जिल्हा न्यायालय स्थापना करण्याचे योजले आहे। पहा काय म्हणाले यावेळेस पालघर बार असोसिएशनचे अध्यक्ष संजय पाटील एनबीमॅक्स मराठीवर। जो मनमानी कारभार चालू आहे त्या संदर्भात आम्हाला आम्ही प्रेस कॉन्फरन्स बोलवलेली आहे। तर 1 ऑगस्ट 2014 पालघर जिल्हा घोषित झालेला आहे। पालघर जिल्हा घोषित झाल्यानंतर रेव्हेन्यू जिल्हा हा वेगळा झालेला आहे, परंतु ज्युडिशरी जिल्हा अजून वेगळा झालेला नाही। आणि जी जिल्ह्याच्या आस्थापनाचं जे कामकाज आहे ते शिडकोला दिलेलं आहे आणि शिडकोने जे जिल्हा न्यायालयाचे जे बांधकाम बिल्डिंगचं याचं बांधकाम करायचं आहे ते त्यांनी एक वन रूप खाली करण्या न करता ते त्यांच्या मनमानी कारभाराने ते ईस्टला नंडोरे येथे नेलेलं आहे आणि ती एकदम रिमोट एरिया आहे। त्या रिमोट एरियामध्ये जर पक्षकारांना कोर्टात जायचं असेल तर त्यांना प्रायव्हेट व्हेकल करावी लागेल, रिक्षा करावी लागेल आणि त्यासाठी त्यांना 100-150 रुपये पर ट्रीप किंवा जाण्यासाठी येण्यासाठी खर्च येणार आहे। आणि ह्या अनुषंगाने अनेक वेळा वकील संघटनेने शिडकोला सांगून देखील शिडको त्या संदर्भात कुठलंही कामकाज करायला तयार नाही। शिडकोचा जो मनमानी कारभार आहे म्हणजे त्यांनी जिथे ठरवलेलं आहे ती तिथेच करणार आहे। आता शिडको ही सुकाणू समितीची जी काही बैठक झालेली आहे त्या बैठकीमध्ये ज्या सूचना दिलेल्या आहेत त्यासुद्धा ऐकायला तयार नाही आणि त्यांनी त्यांचंच जे काय आहे ते कामकाज सुरू केलेलं आहे। आणि अशा प्रकारे ते आता जे काम करत आहेत ते काम सर्व जनतेच्या दृष्टीने विरोधक काम आहे आणि म्हणून त्याच्यासाठी आम्हाला ही प्रेस कॉन्फरन्स बोलवणं गरजेचं झालेलं आहे। पुढं असं आहे का आता जर शिडकोने वन रूप खाली म्हणजे जिथे कलेक्टरच्या बिल्डिंग आहेत, SP बिल्डिंग आहेत किंवा बाकीच्या ज्या आस्थापना आहेत त्या ठिकाणी जर जिल्हा न्यायालय त्यांनी जर बांधलं नाही आणि ते जर रिमोट एरियामध्ये नंडोरे ईस्टला घेऊन गेले तर आम्हाला त्या संदर्भात समर्थन करावं लागणार आहे। आम्ही त्या संदर्भात हायकोर्टात रिट पिटिशन दाखल केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने शिडकोला हे कामकाज करणं भाग पडणार आहे।